तर नमस्कार सगळ्यांना, मी कोमल बनसोडे, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आता माझी झाली बघा दुपारची झोप, जरा जरा झोपले म्हणतच होते मी, कारण की मला एवढी झोप आली होती. आणि खरं सांगू का, मला जर म्हणजे असं थकवा जाणवला किंवा असंही झालं तर मी सगळी कामं हाय अशी ठेवत असते आणि निवांत एक झोप काढत असते. कारण की कसं असतं माहिती आहे का, आपण एक गृहिणी आहेत आणि गृहिणी म्हणल्याच्या नंतर आपण घरातली सगळी कामं करत होत. व्हिडिओ जर आवडला असला तर तुम्हाला लाईक करा व्हिडिओला, कारण की मला लाईक भरपूरच थोड्या येत येते त्यामुळं, आणि तुमच्या लाईकची मला खरंच अत्यंत गरज आहे. तर कशासाठी आहे ते पण मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे. तर ना म्हणून ना असं थोडीशी झोप काढते मी अगोदर आणि मग काम करते. कारण की कसं, आपण त्या आपला एकतर मन आधीच नाराज असतं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जर काम करायला गेलं तर ते काम पण नीट झाल्यासारखं होत नाही आणि परत मग कुठलंच काम व्यवस्थित होत नाही. त्यापेक्षा जर आपल्याला वाटलं आराम करावा तर आराम करायचा, एवढं काही काम पण कुठं पळून जात नाही, आपलं घर पण कुठं पळून जात नाही, आपण पण कुठं जात नाही. त्यामुळं निवांत करते मी असं एक एक दिवस होतं मला असं कधी कधी, शेवटी माणूसच आहे. तर आता माझं चाललं आहे पीठ मळायचं आणि माहीबाईचं चाललं आहे मेकअप करायचं बघा आता. आणि मी हसले इथं कारण इथं गाणं तिकडे एक काहीतरी कार्यक्रम होता आणि तिथं गाणं लागलं होतं रिक्षावाल्याला जीव थोडा लाव की, माही म्हणली बघ की कसलं गाणं लागलं आहे, म्हणून मी इथं हसत होते. आणि आता माझं चाललं आहे ही पीठी म्हणून घ्यायचं आणि कांद्याची पात ही चिरून घेतली, कारण की आज करायची कांद्याची पात आणि चपाती. आणि माहीला पण आवडती आणि मला पण आवडती, मला आवडती म्हणून त्यांनी दोनदा कांद्याची पात आणली होती. मग ती कांद्याची पात आणलेली त्यांनी, मग कांदा त्याचं निघलेलं पातीचं पातीचं, मग ती साईडला काढून मी ठेवलं, कारण की ती कांदा मग कशात तरी वापरत आहे ते, म्हणून मी ती साईडला काढून ठेवलं कांद्याची पात आणि ती कांदा. आणि असंच होतं बरं का, म्हणजे स्वयंपाक ह्यांनी म्हणजे सांगितलं का नाही की मला आज जेवायचं नाही किंवा काय नाही, संध्याकाळी असू किंवा सकाळ असू वैताग तरी येतोच. म्हणजे कसं, कारण की गडी माणसं जर जेवायला नसलं घरात तर बायांना कंटाळा येतोच, ती नक्कीच येईन 100% आहे. मला तर येतं बाबा कंटाळा, ही जर जेवायचं नसलं किंवा ही जर म्हणलं माझा स्वयंपाक करू नका आज, मला कंटाळा येतो. मग मी काय करते, थोडंसं आपलं भात वरण नाहीतर काहीतरी भात भाजी बनवते, कारण की माहीला तर पातळ भाजी आणि पांढरा भात लई आवडतो. ती चपाती भात असलं तर ती चपातीला अजिबात तोंड लावत नाही. मग ती आता चाललंय चहा करायचं माझं आणि माहीनं मला साखरेचा डबा काढून दिलेला आहे खाली, कारण की ह्याच्यातच साखर आहे. आणि संध्याकाळी 5 वाजता तर मला आवर्जून चहा लागतो. आणि बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की म्हणजे एक ताईनं कमेंट केली होती की तुम्ही कोरा चहा पितात, दूध नाही का टाकत चहात. नाही ताई, मला ना सवयच नाही आहो. म्हणजे कसं, सवय होती अगोदर चहामध्ये दूध टाकून चहा प्यायची, पण कसं आहे माहिती आहे का, जेव्हापासून लॉकडाऊन लागलं आणि तेव्हापासून आम्ही दूध आणायचं बंदच केलं ना, तेव्हापासून मला म्हणजे असं कुवारा चहाची जेवढी चव लागते ना मला, तेवढी दुधाच्या चहाची अजिबात चव लागत नाही. दुधाचा चहा पिलं ना की मळमळ मळमळ असं झाल्यासारखं होतं. तर चांदणी पण पळती, ती पळत जाते, तिला म्हणजे तिला वाटते की मलाच खायला दिलं आहे काय की, म्हणून ती बसली होती. तर हिथं आता मी कॅमेरा सेट करून कॅमेराला आलेलं आहे पाठीमागं. एवढीच म्हणजे असंच अबदा करत करत ही करावं लागतं. मिरच्या ही बारीक केल्या मी आणि आता तेल टाकते कढईत आणि करायची कांद्याची पात. तर कांद्याची पात करायला धुवून घेते मी आधी. असं सारखं मागं पुढं सारावं लागते. नशीब आणि मेहरबानी करून की म्हणजे हे बाथरूम एवढ्या म्हणजे जवळ केले त्यांनी, पाण्याचं ही सगळं मला सोपं केले, त्यामुळे लई त्रास होत नाही. नाहीतर किती भांडी भरावं लागली असती आणि कित्येकच भांडी घासायला लागली असती. माझं कसं आहे, हाताला लागलं ती भांडी घ्यायची, मग भांडी भरपूर अशी घासायला पडतात माझ्याकडनं आणि जेवायला पण लागतात ना त्यामुळं. तर आता इथं मी हिरवी मिरचीची फोडणी देते, जिरी आणि हिरवी मिरची टाकली थोडीशी आणि त्याचा तडका देऊन माझ्या बरोबर लग देव, माझ्या बरोबर धनगरवाड्यात घुसला ग देव, धनगरवाड्यात घुसला. टाच मारून घोड्याला गेला बाणच्या वाड्याला, काही सांगूया वेड्याला मला टाकील घोड्याला. कसलं भारी गाणं लागले बघा, आणि त्या गाण्याच्या ह्याच्यात तालात सुरात कांद्याची पात चालली आमची.
ये कांद्याची पात हो का आता कांद्याची पात आहे आता टाकायची आपल्याला हरभऱ्याची डाळ भिजवली बघा ह्याला मी मिठाई कांद्याची पात शिजत शिजत आल्यावरच टाकते मी तर बघा आपली कांद्याची पात आता मी शिजायला टाकलेली आहे आणि आता मला करायचं ते चपात्या तर म्हणलं इकडच्या गॅसवरची कांद्याची पात इकडे टाकावं तोपर्यंत इकडे चपात्या होत्या त्यांनी झाकून ठेवलं की कसं पटकन शिजती कांद्याची पात आणि शेंगदाण्याचा कूट मी नंतरूनच टाकते कारण की काय होते की लवकर टाकलं ना मग ती सगळं शेंगदाण्याचा कूट कढईला करपून बसतोय त्यामुळं भाजी थोडीशी शिजत शिजत आली का मग शेंगदाण्याचा कूट टाकते मग कसं व्यवस्थित होते आणि खाली पण लागत नाही करपत नाही आता ठेवला मी तवा आणि आता करायच्या आता मला चपात्या तर बघा चपात्या करते आता मी आणि माहीला बोलत बोलत माही मला काहीतरी बोलत होती पण काय बोलत होती तेव्हा आवाज म्यूटे माहीचं माझं चाललं होतं बोलणं आणि माही म्हणत होती मला हे करू देत नाही हां कामात चाललं होतं ती करू देत नाही ही करू देत नाही असं तसं बोलत होती आणि तिला मेकअप ही करून जायचं होतं बाहेर तर आता चपात्या करते मी आणि चपात्या करताना मला बघितलं तुम्ही माझा पळपूट पूर्ण एका मांडीवर आहे आणि म्हणजे असं चपात्या मला अशाच करावं लागतात एका मांडीवर आणि एवढ्या हळूहळू ही करते मी कारण की काय होतं माहीत आहे का ती मांडीवरती पळपूट बसणं लई कठीण आहे कारण की ती त्याला पाय असल्यामुळे सपाय जर असताना तर मग व्यवस्थित बसला असता पण एकाच मांडीवरती पळपूट ठेवावा लागतो कारण की पळपूट लई माझा छोटा आहे आणि त्यामुळं हलतंय ती दोन्ही मांडीवर म्हणलं की खाली खाली पडत घसरत घसरत जातं आणि त्यामुळं मला असंच स्वयंपाक करावा लागतो की एकाच मांडीवरती पळपूट ठेवावा लागतो म्हटलं होतं मी की पळपूट आणीन पळपूट आणीन पण कसं होतं आपण जेवढ्या गोष्टी घोकू ना त्या घोकून गोष्टी होतच नाहीत शक्यतो आणि साध्य तर अजिबातच होत नाहीत जेवढ्या अचानक गोष्टी घडत्याल तेवढ्या घडत्याल आता बघू तिकडं जर गेले क्वचित तर आणलं नाही तर मग राहिलं तर राहिलंच मग कसं होतं आहे हाय की मग ही तवरपर्यंत असं होतं मग पण काय म्हणतात की पर्याय म्हणून वापरते मी हा पळपूट शक्यतो आणि आता बघा माझी चपाती पण झालेली आहे आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कुठलं कुठलं आवडतात मला नक्कीच सांगा कमेंट करून कारण की काय होतं माहिती आहे का मी व्हिडिओ तर काढते व्हिडिओ बनवायला मी मेहनत तर घेते पण तसा मला प्रतिसाद भेटत नाही व्हिडिओमुळं व्हिडिओमधून त्यामुळं मी म्हणते कारण की लाईक करणारे लई लोकं कमी आहेत लाईक करत नाहीत प्लीज लाईक तर करत जावा मला एक एक तुम्ही जर लाईक केलं तर मला व्हिडिओ बनवायला आणखीन प्रोत्साहन मिळेल आणि छान वाटेल मला व्हिडिओ बनवण्यासाठी छान छान व्हिडिओ बनवत राहील मी आणि नाहीच म्हणजे असं मग इंटरेस्ट नाही येत मला तरी पण मी माझे काही काही सबस्क्रायबर लोक आहेत ती एवढी छान मला प्रतिसाद देत आहेत की कमेंट पण करतात आणि कमेंट पण करत जाओ एक एक व्हिडिओ बघितला ना एक एक कमेंट पण करत जाओ म्हणजे मला समजतं तरी बाबा मला कोण कमेंट करते काय कमेंट करते कारण काही काही जणांच्या कमेंट एवढ्या छान असतात ना ती कमेंट दररोजच करतात ज्यांच्या ज्यांच्या छान आहेत कमेंट पण कुणीतरी असं म्हणजे कमेंट पण करत जावा आणि चपाती बघा माझी फुगली माहीचं चाललं आहे काय माहीला सारखं ही उचक ती उचक पडलेलं असते ती सारखी बाहेर आत बाहेर करत असती आणि तुम्ही जर कमेंट केले ना तर कमेंटमधून पण मला प्रोत्साहन भेटतं आणखीन व्हिडिओ बनवायला आणि कसं माहीत आहे का तुम्हाला पण मी काय बोलतच नाही म्हणजे का कारण की माझं घरातलंच व्हिडिओ आहे ते सगळं फक्त घरात कारण की तुम्ही पण मला समजू शकताय मी घरातल्याशिवाय बाहेर कुठंही जाऊ शकत नाही आणि गेले तरी म्हणजे अशा ठिकाणी नाही जाऊ शकत की बाबा आता कसं उतरलं की लगेच मोबाईल कॅमेरा हातात धरलं की लगेच तिथं व्हिडिओ काढायचं असं काय काय ठिकाणी मी जाते की जेणेकरून मला तिथं व्हिडिओ काढूसुद्धा वाटत नाही तर आणि त्यामुळं मग मी व्हिडिओ नाही काढत असे म्हणजे कसं उगाच वाटतं ते कॅमेरा मोबाईल हातात धरायचं आणि मला उचलावायला आणि बसवायलाच दोन माणसं लागतात तर मोबाईल मी कधी धरून कधी व्हिडिओ काढू असं होतं माझं कारण की बाहेर गेलं की मग सारखं उचल बस त्यात मग व्हिडिओ काढणं होत नाही शक्य होत नाही अजिबात कसलंच आणि आता क्लास जर झाला आहे माझा ना तर डिझाईन म्हणजे डिझाईनचे मी ब्लाऊज शिवण्याचा पण प्रयत्न करेल आणि बघू आता काय होतं आहे ते तर नक्कीच मी तुम्हाला दाखवलं ते पण
आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला ही स्वयंपाकाचा ह्याचा आता बघा कांद्याची भाजी आणि चपाती कांद्याची पातळ चपाती करते मी आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा बरं का व्हिडिओला नक्कीच मला तर वाटतं ह्या व्हिडिओला तरी कमीत कमी लाईक येतील तर प्लीज एक 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 लाईक करा कारण की तुम्ही जर लाईक केलं तरच मी कुठंतरी पुढं जाईल आणि माझ्या ज्या काही म्हणजे माझ्या भविष्यात ज्या काही मला हे करायचं आहे ते माझं स्वप्न कमीत कमी माझ्यासाठी तरी पूर्ण होईल माहीसाठी नाही तिच्या पप्पा खंबीर आहेत पण माझं तरी माझ्या स्वतःच्या स्वकष्टानं माझं